विलास करंदीकर यांनी मांडलेली आजची भातुकली. डोंबिवली पूर्वेतील सुयोग सभागृह येथे गणेश मित्रा मंडळाचे 17वे पर्व साजरे करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी या मंडळाने गणपतीची सजावट इको फ्रेंडली पद्धतीने केली. तसेच या सभागृहात पै फ्रेंड्स वाचनालय यांनी 8000 जास्त पुस्तकांचा वापर करून इग्लू अतिशय आकर्षक रित्या बनविले. यानिमित्ताने तिथे पुस्तक प्रदर्शनात वाचकांचा जास्त प्रतिसाद दिसून आला. त्याचप्रमाणे विलास करंदीकर हे मूळचे पुण्याचे रहिवासी असून त्यांनी सुयोग सभागृहात आजची भातुकली याचे प्रदर्शन मांडले. आताच्या काळात भातुकली हा खेळ कुठेतरी हरवला आहे व तो परत लहान मुलांना समजावा या उद्देशाने आजची भातुकली हे प्रदर्शन ठेवण्यात आले. या प्रदर्शनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ वृद्धांपर्यंत भातुकलीचा आनंद लुटला व डोंबिवलीतील अनेक नागरिकांनी येथे राहून भेट दिली. विलास नारायण करंदीकर, मी पुण्याचा आहे. मला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. वाडा संस्कृती ही पूर्वी महत्त्वाची होती. वाड्यामध्ये 10-12 मुलं खेळायला असायची आणि ती शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी अतिशय मन लावून सर्व खेळ खेळायचे. त्याच्यामध्ये भातुकली हा खेळ अतिशय आनंदाने खेळला जायचा आणि एका विशिष्ट कारणामुळे मी या छंदाकडे ओढला गेलो आणि ही भातुकीची भांडी गोळा करायला सुरुवात केली. 1998 साली मी याचं पहिलं प्रदर्शन भरवलं जेव्हा माझ्याकडे ह्या भांड्यामधील संख्या होती 168 आणि आज मी तिला माझ्याबरोबर 3000 भांडी असतात. त्याच्यामध्ये तांबं, पितळ, दगड, माती, लाकूड, चांदीची 1.25 किलो वजनाची 1.25 भांडी याच्यामध्ये आहेत आणि ही भांडी प्रदर्शनाच्या स्वरूपामध्ये लोकांना पाहायला इथं प्रदर्शनामध्ये मांडलेली आहे. परंतु मुलांना जास्त करून इंटरेस्ट ह्या भांड्यांना हात लावून खेळण्यामध्ये असतो. म्हणून इथं 1.25 भांडी वेगळी काढलेली आहेत. जी भांडी घेऊन मुलं खेळतील त्याची माहिती करून घेतील, पोळपाट लाटण्यावर पोळ्या करतील, जात्यावर साखर दळतील, पाट्यावरून तर वाटतील आणि खलबत्त्यामध्ये दाणे, जेणेकरून आपली संस्कृती ही जपली जावी आणि त्याचं कायमस्वरूपी लोकांपर्यंत पोचावी म्हणून मी ही प्रदर्शन भरवत होते. ब्युरो रिपोर्ट, डिस्कवरी टीव्ही न्यूज.